उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सध्या संघर्ष करतेय. अशातच अंधेरीच्या पोटनिवडणुकीत त्यांची पहिली परीक्षा होतीये. इथेही संघर्ष काही संपत नाहीये. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं सहानुभूतीच्या लाटेत त्या सहज निवडून येतील आणि ठाकरेंकडे पडलेल्या खड्ड्यात भर पडेल अशी शक्यता होती. पण इथेही ठाकरे कोंडीत सापडलेत. सरकारी सेवेत असलेल्या लटकेंना राजीनामा मंजूर झाल्याशिवाय निवडणूक लढवता येणार नाहीये. तर तिकडे शिंदे गटाकडून त्यांना मंत्रिपदाची ऑफर असल्याची चर्चा आहे. स्वतः अनिल परब यांनी या गोष्टीचा उल्लेख केलाय. तेव्हा ठाकरे पुन्हा टेन्शनमध्ये आलेले असतानाच शिवसेनेनं प्लॅन बी तयार केलाय. ऋतुजा लटके या सध्या तरी मी मशालीवरच निवडणूक लढवणार असं ठामपणे सांगतायत. पण ऐनवेळी दगा झाला किंवा तांत्रिक अडचणींमुळे लटकेंना उमेदवारी देता आलीच नाही तर काय, यामुळे ठाकरेंनी वेगळी चाचपणी सुरू केली आहे. ठाकरेंचा हा डाव त्यांच्यावरच उलटणार की त्यांची नौका या निवडणुकीत तारून नेणार हे पाहायचं आहे. काय आहे ठाकरेंचा हा प्लॅन बी यावरच या व्हिडिओत पुढच्या 3 मिनिटात बोलू. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेमधील प्रशासकीय सेवेचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नाहीये. त्यामुळे ठाकरे गटासमोर पेच निर्माण झालाय. याबाबत सत्ताधाऱ्यांकडून दबावाचं राजकारण होत असल्याचा आरोप ऋतुजा लटकेंनी केलाय आणि राजीनामा मंजूर करावा या मागणीसाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात ऋतुजा लटके या बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटानं सावध पावलं उचलत प्लॅन बी तयार ठेवलाय. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाकडून दुसऱ्या शिवसैनिकाला तिकीट देण्याची तयारी सुरू झाली आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकला तर प्रमोद सावंत, विश्वनाथ महाडेश्वर आणि कमलेश राय यांना तयारीचे आदेश देण्यात आले आहेत. 14 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. हायकोर्टात ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या निर्णयामध्ये लटकेंच्या राजीनाम्याच्या बाजूनं निर्णय न आल्यास प्लॅन बीनुसार ठाकरे गटानं या ठिकाणी 3 जणांपैकी एकाला उमेदवारीची संधी देण्याची तयारी केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्तानं घडणाऱ्या या सगळ्या राजकीय घडामोडी आणि या राजकीय नाट्यात आणखी ट्विस्ट अँड टर्न आणणाऱ्या आहेत. ऋतुजा लटके जर का शिंदे गटात गेल्या तर ठाकरेंसाठी ही लढाई आणखी कठीण होऊ शकते. पण सोबतच ठाकरेंच्या बाजूनं असलेली सहानुभूतीची लाट आणखी मोठी होऊ शकते असं काहींना वाटतंय. पण प्रत्यक्षात मतपेटीमध्ये कुणाच्या बाजूनं कौल पडतोय यावर हे ठरणार आहे की शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या बाजूनं सहानुभूती असल्याचा दावा केला जातोय तो खरा आहे की राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे तो केवळ भ्रम आहे. येत्या काही दिवसात हे स्पष्ट होईलच. तुर्तास या सगळ्या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.